नमस्कार, सूरज पांगारकर ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण इम्पल्स टर्बाइन हा टॉपिक कव्हर केला होता. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रिएक्शन टर्बाइन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया रिएक्शन टर्बाइन. ओके, ज्या पद्धतीने इम्पल्स टर्बाइन मध्ये आपण मित्रांनो शिकलो होतो, बघा इम्पल्स टर्बाइन मध्ये वन सेट ऑफ नोजल होता आणि वन सेट मूव्हिंग ब्लेडचा होता, त्याच पद्धतीने रिएक्शन टर्बाइन मध्ये वन सेट ऑफ एफ बी म्हणजे फिक्स ब्लेड असतात आणि वन सेट ऑफ एम बी म्हणजे मूव्हिंग ब्लेड असतात. हा बेसिक एक डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. रिएक्शन टर्बाइन मध्ये एक फिक्स ब्लेडचा सेट असतो, फिक्स ब्लेड म्हणजे जे रोटेट होत नाही शार्प सोबत, आणि एक मूव्हिंग ब्लेडचा सेट असतो जे ब्लेड शार्प सोबत रोटेट होतात. ओके, त्यानंतर पुढची एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, रिएक्शन टर्बाइन मध्ये आपण बघितलं होतं की इम्पल्स टर्बाइन मध्ये प्रेशर ड्रॉप हा फक्त नोजल मध्ये व्हायचा, तर लक्षात ठेवा रिएक्शन टर्बाइन मध्ये जो प्रेशर ड्रॉप आहे, प्रेशर ड्रॉप म्हणजे ज्या ठिकाणी प्रेशर कमी होतं, प्रेशर ड्रॉप हा फिक्स ब्लेड मध्ये सुद्धा प्रेशर ड्रॉप होतो आणि मूव्हिंग ब्लेड मध्ये सुद्धा प्रेशर ड्रॉप होतो. हा एक महत्वाचा डिफरन्स आहे हा रिएक्शन टर्बाइनचा, हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महत्वाची जी गोष्ट ती म्हणजे हे जे फिक्स ब्लेड असतात रिएक्शन टर्बाइन मध्ये, हे नोजल सारखं काम करतात, ऍक्ट ऍज अ नोजल. याचा अर्थ काय होतो, फिक्स ब्लेड हे नोजल सारखं काम करतात. आता नोजल काय काम करतात तुम्हाला माहिती आहे, प्रेशर डिक्रीज करतात आणि वेलॉसिटी इन्क्रीज करतात. तर हे फिक्स ब्लेड प्रेशर डिक्रीज करतात आणि वेलॉसिटी इन्क्रीज करतात, म्हणजे काय करतात, हे नोजल सारखं फंक्शन परफॉर्म करत असतात, ऍक्ट ऍज अ नोजल. आणि पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे रिएक्शन टर्बाइनचे जे ब्लेड असतात, हे ब्लेड नॉन सिमेट्रिक असतात, हे लक्षात ठेवायचंय. हे ब्लेड नॉन सिमेट्रिक असतात म्हणूनच या ब्लेडवरती प्रेशर काय होत असतो, ड्रॉप होत असतो. आणि इम्पल्स टर्बाइन मध्ये हे ब्लेड सिमेट्रिक असल्यामुळे ब्लेड्स वरती प्रेशर ड्रॉप होत नाही, नॉन सिमेट्रिक ब्लेड असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि जे फिक्स ब्लेड असतात, हे जे फिक्स ब्लेड असतात ते एरोफॉइल शेपचे ब्लेड असतात, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही रिएक्शन टर्बाइन बद्दलची बेसिक माहिती होती. आता आपण रिएक्शन टर्बाइनचं प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम ड्रॉ करणार आहोत. ओके, बघा मित्रांनो, या पद्धतीने मी इथे डायग्राम ड्रॉ केलेली आहे. जसं की मी आताच सांगितलं, रिएक्शन टर्बाइन म्हणजे वन सेट ऑफ फिक्स ब्लेड असतो. बघा, हा जो पहिला रो आहे तो आहे आपला फिक्स ब्लेडचा, जो की एरोफॉइल शेपचे ब्लेड आहेत. ओके, आणि दुसरा जो सेट आहे तो मूव्हिंग ब्लेडचा सेट आहे, हा असेल आपला मूव्हिंग ब्लेडचा सेट. आणि हे ब्लेड काय आहेत, अनसिमेट्रिक आहेत, हे लक्षात घ्या, यांना कुठल्याही प्रकारची सिमेट्री नाही, नॉन सिमेट्रिक ब्लेड आहेत हे लक्षात ठेवायचे. वन सेट ऑफ फिक्स ब्लेड अँड वन सेट ऑफ मूव्हिंग ब्लेड, हे जे फिक्स ब्लेड आहेत ते एरोफॉइल शेपचे ब्लेड आहेत. आता आपण प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम ड्रॉ करणार आहोत. ओके, एक लक्षात घ्या मित्रांनो, प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम ड्रॉ करताना आपण सुरुवातीला प्रेशर डायग्राम ड्रॉ करूया. सर्वांना माहित आहे की इनिशियली जो प्रेशर असतो, इनिशियल प्रेशर हाय असतो. का हाय असतो आपण शिकलोय ऑलरेडी. जी स्टीम आपल्याकडे एंटर होणार आहे, ही स्टीम बॉयलरकडनं येत असते. ओके, आणि बॉयलरमध्ये स्टीमचा जो प्रेशर असतो तो हाय प्रेशर असतो. ओके, मग आपण इथे हाय प्रेशर दाखवणार आहोत. बघा, या पद्धतीने एक बेस लाईन जर आपण कन्सिडर केली तर हा असेल आपला हाय प्रेशर. ओके, हा असेल आपला हाय प्रेशर. बघा, इथून तर इथपर्यंत आपण हाय प्रेशर दाखवलाय, याच प्रेशरला आपण म्हणत असतो बॉयलर प्रेशर. कारण हा जो प्रेशर आहे, हा स्टीमचा प्रेशर बॉयलरमध्ये क्रिएट होत असतो, हाय प्रेशर असतो बॉयलरमध्ये, म्हणून ह्या प्रेशरला आपण बॉयलर प्रेशर असं म्हणतो. ओके, त्यानंतर आपण आत्ताच शिकलो की फिक्स ब्लेड जे असतात ते नोजल सारखं काम करतात. मी पुन्हा इथं लिहितोय बघा लक्षात राहण्यासाठी, फिक्स ब्लेड ऍक्ट ऍज अ नोजल. हे जे फिक्स ब्लेड आहेत ते नोजल सारखं काम करतात. नोजल काय काम करत असतो, प्रेशर ड्रॉप करतो आणि वेलॉसिटी इन्क्रीज करतो. ज्यावेळेस स्टीम या फिक्स ब्लेडमध्ये एंटर होणार आहे, ह्या पॉइंटला लक्षात घ्या, ह्या पॉइंटला एंटर होणार आहे, त्यावेळेस स्टीमचा प्रेशर हाय असेल. पण ज्यावेळेस स्टीम ह्या फिक्स ब्लेडवरती एंटर होईल, ज्यावेळेस स्टीम ह्या पद्धतीने फिक्स ब्लेडमध्ये एंटर होईल, तर काय होणार आहे, तिचा प्रेशर हा डिक्रीज होणार आहे. या पद्धतीने मी
प्रेशर डिक्रीज होताना दाखवतोय. ओके बघा या पद्धतीने प्रेशर हा डिक्रीज झालेला आहे. ओके त्यानंतर आता मूव्हिंग ब्लेड. आताच मी सांगितलं तुम्हाला की मूव्हिंग ब्लेड जे रिएक्शन टर्बाईनचे असतात ते नॉन सिमेट्रिक असतात, त्यांना सिमेट्री नसते आणि नॉन सिमेट्रिक असल्यामुळे हे जे ब्लेड असतात त्या ब्लेड्सवरती सुद्धा प्रेशर काय होतो, कंटिन्युअसली डिक्रीज होतो. या पद्धतीने तुम्हाला प्रेशर हा डिक्रीज होताना दाखवायचा आहे. हा असेल आपला एक्झिट प्रेशर. ओके हा असेल आपला एक्झिट प्रेशर. तुम्हाला लक्षात येते हा असेल आपला हाय प्रेशर आणि इथे असेल आपला लो प्रेशर. या लो प्रेशरलाच आपण म्हणत असतो कंडेन्सर प्रेशर, कारण इथून टर्बाईन मधून जी स्टीम आहे ती कंडेन्सर कडे जाते म्हणून त्याला आपण म्हणतो कंडेन्सर प्रेशर. या पद्धतीने रिएक्शन टर्बाईन मध्ये स्टीम बॉयलर प्रेशर पासून कंडेन्सर प्रेशर पर्यंत काय होत असते, एक्सपांड होत असते. हे लक्षात घ्या, फिक्स ब्लेड वरती सुद्धा प्रेशर डिक्रीज होतो आणि मूव्हिंग ब्लेड वरती सुद्धा प्रेशर डिक्रीज होतो. याचं कारण म्हणजे फिक्स ब्लेड हे नोझल सारखं काम करतात आणि मूव्हिंग ब्लेड नॉन सिमेट्रिक असल्यामुळे सुद्धा तिथे प्रेशर हा डिक्रीज होत असतो. ओके या पद्धतीने आपण प्रेशर वेलॉसिटी ही आपली प्रेशर डायग्राम झालेली आहे, व्हेरिएशन ऑफ प्रेशर. आता आपण ड्रॉ करणार आहोत वेलॉसिटी व्हेरिएशन. ओके आता वेलॉसिटी व्हेरिएशन कसं ड्रॉ करणार, सर्वांना माहित आहे की ज्यावेळेस स्टीम बॉयलर कडनं येते स्टीम कडे काय असतो, हाय प्रेशर असतो, पण त्यावेळेस स्टीमची वेलॉसिटी काय असते, लो असते. ओके या पद्धतीने आपण दाखवू, ही जर आपली बेसलाईन असेल तर हा असेल आपला इनलेट वेलॉसिटी ऑफ स्टीम. ओके ही असेल आपली इनलेट वेलॉसिटी, ही आहे आपली स्टीमची इनलेट वेलॉसिटी. ओके सुरुवातीला प्रेशर जास्त असतो स्टीमचा पण वेलॉसिटी काय असते, कमी असते. ओके या पद्धतीने आपण इथे कमी वेलॉसिटी दाखवलेली आहे. ओके आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस स्टीम ही फिक्स ब्लेड मध्ये एंटर होईल, बघा या पद्धतीने ज्यावेळेस स्टीम फिक्स ब्लेड मध्ये एंटर होईल तर फिक्स ब्लेड हा नोझल सारखं काम करतो. नोझल सारखं काम करतो म्हणजे काय करतो, वेलॉसिटीला इन्क्रीज करत असतो. ओके मग या पॉइंट पासून ज्यावेळेस स्टीम फिक्स ब्लेड मध्ये एंटर होते त्यावेळेस तिची वेलॉसिटी आपल्याला इन्क्रीज होताना दाखवायची आहे. या पद्धतीने मी वेलॉसिटी इन्क्रीज होताना दाखवली. ओके आणि ही हाय वेलॉसिटी जी स्टीम आहे ती या मूव्हिंग ब्लेड वरती स्ट्राईक होणार आहे, या मूव्हिंग ब्लेड वरती जाऊन आदळणार आहे, जेणेकरून मूव्हिंग ब्लेड्स काय होतील, रोटेट होणार आहे आणि त्यामुळे ब्लेड्सला रोटेशन मिळालंय. कशामुळे, तर या हाय वेलॉसिटीमुळे. ओके हाय वेलॉसिटीचं कन्वर्जन ब्लेडच्या रोटेशन मध्ये झालं आणि वर्क प्रोड्यूस झालं, त्यामुळे या मूव्हिंग ब्लेड वरती पुन्हा वेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होईल. ही असेल आपली, बघा ही असेल आपली एक्झिट वेलॉसिटी ऑफ स्टीम. एक्झिट वेलॉसिटी ऑफ स्टीम ही असेल आपली इनिशियली इनलेट वेलॉसिटी जी कमी असेल, फिक्स ब्लेड मध्ये ते नोझल सारखं काम करत असल्यामुळे फिक्स ब्लेड मध्ये वेलॉसिटी इन्क्रीज झाली, त्यानंतर मूव्हिंग ब्लेड वरती पुन्हा वेलॉसिटी डिक्रीज झाली. ही असेल आपली एक्झिट वेलॉसिटी. या पद्धतीने मित्रांनो आपण प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम फॉर रिएक्शन टर्बाईन ड्रॉ करू शकतो. ओके आपण थोडक्यात रिवाइज करूया की रिएक्शन टर्बाईन मध्ये फिक्स ब्लेडचा एक सेट असतो, एक मूव्हिंग ब्लेडचा असतो. फिक्स ब्लेड हे एरोफॉइल शेपचे असतात. ओके फिक्स ब्लेड हे एरोफॉइल शेपचे ब्लेड असतात आणि मूव्हिंग ब्लेड हे नॉन सिमेट्रिक असतात. एरोफॉइल शेपचे फिक्स ब्लेड हे नोझल सारखं काम करतात. नोझल सारखं म्हणजे प्रेशर डिक्रीज, वेलॉसिटी इन्क्रीज. सुरुवातीला हाय प्रेशर होता, बॉयलर प्रेशर होता, फिक्स ब्लेड मध्ये प्रेशर डिक्रीज झाला, मूव्हिंग ब्लेड वरती सुद्धा प्रेशर डिक्रीज झाला आणि हा असेल आपला एक्झिट प्रेशर म्हणजेच कंडेन्सर प्रेशर. इनिशियली वेलॉसिटी लो असेल, फिक्स ब्लेड नोझल सारखं काम करता म्हणजे त्याची वेलॉसिटी इन्क्रीज झाली आणि मूव्हिंग ब्लेड वरती वेलॉसिटी पुन्हा डिक्रीज झाली. ही असेल आपली एक्झिट वेलॉसिटी ऑफ अ स्टीम. या पद्धतीने मित्रांनो आपण रिएक्शन टर्बाईनची प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ओके थँक्यू, धन्यवाद.